नमस्कार मंडळी. तर तुम्हाला दिसत असेल आजही आपण बाहेर आलो. जेएलपीटी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत चो काही, म्हणजे काय लिस्निंग. आता शब्द तुमच्या लक्षात राहिला ना, येस. आणि तुम्हाला आजही जपानमधील जी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती मला सांगायची. तर शोकुहिन हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. शोकुहिन म्हणजे जपानमध्ये प्रत्येक रेस्टॉरंट समोर किंवा आता तुम्ही स्टार्टिंगला बघितलं तर असे शोकुहिन सॅम्पल असतात की जे ते रेस्टॉरंटच्या समोर लावलेले असतात. मग हे शोकुहिन सॅम्पल म्हणजे नक्की काय? तर शोकू म्हणजे ताबेरुची कांजी आहे आणि हिन म्हणजे प्रोडक्ट. तर शोकुहिन म्हणजे जपानमध्ये आर्टिफिशियल खाण्याचे जे पदार्थ आहे त्याचे सॅम्पल बनवले जातात. तर हे सॅम्पल प्रत्येक रेस्टॉरंटच्या समोर लावलेले असतात की जे बघून तुम्हाला एक अंदाज येतो की आपल्याला कशा पद्धतीचं फूड खायला मिळणार आहे. तर फार पूर्वीपासूनचा याला इतिहास आहे. आणि जपानमध्ये टोक्यो आणि ओसाकामध्ये नांबा म्हणून एक ठिकाण आहे, या ठिकाणी याची विक्री होते, ते बनवलं जातं. पण मेन फॅक्टरी जपानमधील गिफू एक म्हणून ठिकाण आहे, तिथे सुद्धा आहे. खूप छान प्लेस आहे ते आणि ते आपल्याला बनवून दाखवतात कशा पद्धतीने ते फूड आपण बनू शकतो. तर येस, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ती हिस्ट्री मी तुम्हाला सांगणार आहे की का म्हणजे आर्टिफिशियल फूडचा शोध लागला. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला अजूनही ते आर्टिफिशियल फूड कशा पद्धतीचे आहेत, किती वेगवेगळे आहेत, याचा छोटासा व्हिडिओ बघायला मिळेल. ठीक आहे ना मंडळी? तर येस, आपण सुरुवात करूया चोकायला. मंडळी रेडी आहात ना? यस, नेहमीप्रमाणे चोकाई सुरू होणार आहे आपली आणि फ्लो तसाच असणार आहे. आम्ही काही प्रमाणात जसे तुम्ही आम्हाला सांगितलेलं त्या पद्धतीने काही काही बदल केलेत, ते कसे वाटतायत ते नक्की सांगा. सो वेळ न घालवता आपण डायरेक्ट लिस्निंग करूयात. चॅप्टर 1 ऐकायचंय. काय झालंय, चित्र पाहून तुमच्या एक लक्षात येत असेल काय? येस, समुद्राच्या ठिकाणी म्हणजे बीच वरचा एखादा कॉन्वर्सेशन आहे, एखादा संवाद आहे. तर ऐकूयात काय काय होतंय. मेमो करा नक्की, मेमो करून ठेवा. いい天気ですね。そうですね。でもちょっと暑いですね。ええ。わあ、綺麗な海。泳ぎましょう。ロバートさんはどんなスポーツが好きですか？サーフィンが好きです。明日一緒にやりましょうか。でも難しくないですか？大丈夫ですよ。アイクラ、かさわったら？किती शब्द किकी तोरू केले. किक्कू ऐकणे, किकी तोरू म्हणजे पिकअप करणे, बघा म्हणजे ऐकणे, कॅच करणे शब्द. त्यामध्ये एक प्रश्न होता, तो काय होता? रोबाटो सानवा दोन्ना स्पोर्ट्स गस्की देस का. काय अर्थ होतोय? व्हेरी गुड. रोबर्ट सानला दोन्ना म्हणजे विच, कोणता स्पोर्ट्स म्हणजे स्पोर्ट्स, स्की देस का, स्की म्हणजे आवडतो. ठीक आहे, नानी नानी गा स्की देस. गा आपण ज्यावेळेस शिकलो पार्टिकल त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, पहा, गा म्हणजे एखादी गोष्ट आवडणे. मग काय, रोबर्ट सांगला कोणता स्पोर्ट्स जास्त आवडतो म्हणजे आवडतो. तर त्याचं उत्तर काय तुम्हाला माहितीये? चोका ऐकल्यानंतर लक्षात आलं असेल, हो ना? व्हेरी गुड. बघू त्याचं आन्सर मला तुम्ही सांगायचंय. आता काय करणार आहे आपण, ब्रेकडाऊन करू. रोबर्ट सान आणि केन सान बोलताय. いい天気ですね。そうですね。でもちょっと暑いですね。いい天気ですね म्हणजे काय? आज खूप छान वेदर आहे. ई म्हणजे गुड, टेनकी म्हणजे वेदर. ई टेनकी देसने म्हणजे आज छान वेदर आहे, हो की नाही? सो देसने, हो तू म्हणतोय ते बरोबर आहे. देमो, देमो म्हणजे पण. चोत्तो आत्सुई देसने म्हणजे काय? थोडस कसं आहे, चोत्तो म्हणजे थोडस कसं आहे, आत्सुई देसने. आत्सुई देस म्हणजेच काय? थोडस गरम होत आहे. ए वा किरे नाउमी. ए तो म्हणतो बरोबर आहे. वा किरे नाउमी, किरे ना उमी. उमी म्हणजे काय? समुद्र. किरेई ना म्हणजे ब्युटिफुल समुद्र असं सांगितलंय, म्हणजे किती छान समुद्र आहे. वा आपण बघून नाही का थोडस एक्साइटिंग होतो, तसं झालंय पहा. रोबर्ट सांगला ओयोगी माशो. काय म्हणतोय तो?
ओयोगी माशो म्हणजे काय, ओयोगू म्हणजे स्विमिंग करणे, ओयोगी माशो म्हणजे लेट्स स्विमिंग, स्विमिंग करूयात। ロバートさんはどんなスポーツが好きですか？ケンさん、かいむんとい？ロバートさんはどんなスポーツが好きですか？え、トマンさん言ってない？あたバカとかいむんとい？サーフィンが好きです。明日一緒にやりましょうか？みさんがね、とみまらさんがいつ、トマンと明日一緒にやりましょうか？まんじゃ明日、まんじゃうでや。一緒に、まんじゃ together、バロバロ。やりましょうか、まんじゃ、やっか、うでや、ボロボロアパンで、やっか、かいやっか、サーフィン。でも、難しくないですか？でも、難しくないですか？大丈夫ですよ。大丈夫ですよ。えで、レクシャ？大丈夫です。まんじゃ、ピケ、かいかじかねさるかないや、大丈夫です。पुढे जाऊया। आता आपल्याला काय करायचंय? यस, व्हेरी गुड, मिमिक करायचंय आपल्याला। शित्सुमोनो खाइतो, खाइतो म्हणजे कोताय, आंसर। रोबातो सान वा दोन्ना स्पोर्ट्स गा स्की देस का, कोणता स्पोर्ट्स आवडतो? व्हेरी गुड, साफिन, साफिंग आवडतो। जिंकलेला आहात, पुढे। आता आपण काय करणार आहे? बोलणार आहे। बघा, रोबर्ट सान, केन सान, ई टेंकी देस ने, ई टेंकी देस ने, सो देस ने, देमो चोट्टो आत्सुई देस ने, देमो चोट्टो आत्सुई देस ने, ए, वा, किरेई ना उमी, वा, किरेई ना उमी, म्हणताय ना तुम्ही? व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान मोठ्या आवाजात म्हणा। ओयोगी माशो,泳ぎましょう。ロバートさんはどんなスポーツが好きですか？サーフィンが好きです。明日一緒にやりましょうか？難しくないですか？でも難しくないですか？あ、そうだね。大丈夫ですよ。大丈夫ですよ。 Yes。 あとアポンバギトラパヒラ、あとスルーホナレドスラチャプター、パヒラチャプターまでトマラカイアドライनाही ना? जर काय असेल प्रश्न, शित्सुमोन असेल, नानी का शित्सुमोन अरिमास का, असा प्रश्न असेल कि तुम्हाला काही प्रश्न आहे का, जर असेल तर नक्की प्लीज आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, ठीक आहे ना? दुसरा चॅप्टर सुरू होतोय, दुसऱ्या चॅप्टर मध्ये बघा पहिल्यांदा लिसनिंग करायचंय। ओके, म्हणजे पोस्टामधलं काहीतरी आहे, हो की नाही? दिसतंय ना? पोस्टाला काय म्हणतात? यू बिन क्योकू हा शब्द येणार आहे, लक्ष देऊन ऐका। すみません。はがきはイギリスまでいくらですか？70円です。じゃあ、70円切手を2枚お願いします。それから、50円切手を1枚ください。ピケ？やまでぽんえくプレシネーバーか。かいプレシネーバーか。ロバットさんは何枚切手を買いますか？買いましたか？まじで？रोबर्ट सानने नाम माई आलंय, पहा माई हे काउंटर कधी वापरतो आपण? फ्लॅट ऑब्जेक्टला वापरतो की नाही? इची माई, नी माई, साम माई, ठीक आहे ना? तर नाम माई कित्ते ओ खाई माश्ता का, कित्ते म्हणजे काय? स्टॅम्प। खाई माश्ता का, खाऊ म्हणजे काय? टू बाय, विकत घेणे। खाई माश्ता का, घेतले का असं विचारले, ठीक आहे ना? म्हणजे किती घेतले रोबर्ट सानने तिकीट बघूयात। आता लक्ष देऊन ऐकलं ना, ब्रेकडाऊन करूयात आणि आन्सर शोधूयात। रोबर्ट सान आणि कोणे? रोबाप्तो सान आणि कोणे? यू बिन क्योकू एन, असं यू बिन क्योकूची कांजी येते, मी इथे लिहिलंय पाहते, यू बिन क्योकू एन। सुमिमासेन, हगाकी वा इगिरिस मादे इकुरा देस का? सुमिमासेन काय? हगा किंवा इगिरिसु मध्ये इकुरा देस का? आता नवीन शब्द आपण बघूया। आता सुमिमासेन म्हणजे काय? एक्सक्यूज मी। हगा की म्हणजे काय? पोस्ट कार्ड। इगिरिसु म्हणजे कुठ? इंग्लंड। इगिरिसु मध्ये इकुरा देस का? इकुरा म्हणजे किती आहे, ठीक आहे ना? म्हणजे ते पोस्ट कार्ड आहे तर ते किती पडतायत असं विचारलंय त्यांनी। मग काय सांगतो यू बिन क्योकू इन्सान बघा?
70円です。うん。किती सांगितले बरं? 70円です。किती येत म्हणजे? 70円आहे。じゃあ、70円切手を2枚お願いします。うん。70円切手を、किती सांगितले? 何枚? 2枚お願いします。मग किती सांगितले? 70円ची तिकीटे किती द्या? 2枚द्या。それから50円切手を1枚ください。それから、त्यानंतर काय करायचे? それから、म्हणजे तर मग त्यानंतर काय करायचे? त्यानंतर 50円切手を1枚ください。50円切手किती घ्यायचे? 50円म्हणजे 50円ची तिकीटे किती घ्यायचे? 1枚。ठीक आहे ना? 1枚घ्यायचे म्हणजे 1。तर बघा आपला आंसर। शित्सुमोनो खाइतो प्रश्न काय होता? रोबातो सान वा सान नाममाई कित्ते ओ खाईमाश ताका किती तिकीट घेतली? किती घेतली? साममाई तिकीट ओ खाईमाश ता साममाई कित्ते ओ खाईमाश ता किती घेतली त्याने? 3 घेतली ना, म्हणजे नानाजू यांची 2 आणि गोजू यांचं 1, किती झाले मिळून? 3 आहे ना, छान। ओके, व्हेरी गुड, कॉंग्रॅट्स। चला आपण पुढे जाऊयात आता। येस, सेकाई दे, सेकाई म्हणजे बरोबर आहे। आता काय करायचे? मिमिक करायचे। वातानाबे सान आहे आणि दुसरं कोण आहे? युबिन क्योकुइन सान। फर्स्ट すみません, हगाकी वा इगिरिस मादे इकुरा देसु का? すみません, हगाकी वा इगिरिस मादे इकुरा देसु का? बोललात ना, व्हेरी गुड। 70 円です。70円です。聞いてさんいて70円です。じゃあ、70円切手を2枚お願いします。じゃあ、70円切手2枚お願いします。どんでや。それから、50円切手を1枚ください。それから、50円切手を1枚お願いします。ていけな、くっきてちゃんわって、ボルタナ。भारी वाटतंय ना तुम्हाला सुद्धा? मला सुद्धा खूप छान वाटतंय तुम्हाला शिकवून, आणि तुम्ही ती प्रॅक्टिस करत रहा, घरामध्ये सगळ्यांशी बोला जपानी मध्ये। ठीक आहे, व्हेरी गुड। चॅप्टर 3 सुरू होतंय आता, ठीक आहे ना? चॅप्टर 3 काय करायचंय? ऐकायचंय। अरे वा, बघू बघू काय काय चाललंय, बरंच काय काय आहे। कॉन्वर्सेशन ऐकूया आपण। रोबर्टो सान, हगाकी अरिगातो। ल्योको वा तानोशिकात्ता देसु का? ええ、沖縄の海はすごく綺麗でしたよ。よかったですね。僕も海が大好きです。飛行機の切符は高かったですか？いいえ、あまり高くなかったです。たけしさんのデートはどうでしたか？ Yes。あいくら？僕は。いて、プラシナヘ。飛行機の切符は高いでしたか？飛行機म्हणजे काय? एअरप्लेन, विमान। किप्पू म्हणजे काय? तिकीट। थकाई देशता का? थकाई म्हणजे महाग, महाग होतं का? आता ते महाग होतं का स्वस्त होतं हे ऐकल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, आणि ज्यांना आता ऐकून कळलंय त्यांनी त्याचा आन्सर एका ठिकाणी लिहून ठेवा। आणि आता काय झालंय, रोबर्ट सान आणि केन सान जे आहे त्या दोघांमधला संवाद आहे, दोघं वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत, आणि त्या ठिकाणी नक्की काय काय झालं याबद्दल कॉन्व्हर्सेशन आहे। बघा, ब्रेकडाऊन करूया एक मिनिट। हा, उमी गा दाइस्की देस, दोनाता गा इमाश्ता का? यस। दुसरा प्रश्न अजून एक आहे पहा, उमी गा दाइस्की देस, दोनाता गा इमाश्ता का? म्हणजे समुद्र, मला बीचेस खूप आवडतात, असं कोण म्हटलं? दोनाता गा इमाश्ता का? ओके, ठीक आहे। ई मास म्हणजे बोललं। यस मंडळी, आता आपल्याला काय करायचंय? ब्रेकडाऊन करायचंय। जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं शोधायचे। तर रोबातो सान आणि थाकेशी सान काय म्हणतात बघूया। रोबातो सान, हगाकी अरिगातो। ल्योको वा तानोशिकात्ता देसु का? रोबातो सान, हगाकी वा अरिगातो। हगाकी अरिगातो गोझायमास असा शब्द येतो। ल्योको वा तानोशिकात्ता देसु का? ल्योको म्हणजे काय? प्रवास।
तानोशी म्हणजे काय हॅपी, तानोशी कात्ताम पास टेन्स झालाय, कसा होता किंवा कसा झाला। मग त्यावेळेस बघा रोबातो सान काय म्हणताय, हे ओकिनावा नो उमी वा सुगोकु किरे देशिता यो। ए म्हणजे हो, ओकिनावा नो उमी वा सुगोकु किरे देशिता यो। ओकिनावा हे जपान मधलं ठिकाण आहे, खूप प्रेक्षणीय म्हणजे खूप छानच ठिकाण आहे ते, मस्त खूप छान बीचेस आहेत तिथे। तर तो काय म्हणतोय, ओकिनावा ना उमी म्हणजे ओकिनावा मधले जे काही समुद्र आहे, जो बीच आहे तो कसा आहे, सुगोकु किरेई देशिता यो, म्हणजे खूप अप्रतिम होता असं सांगायचंय। योकात्ता देस ने, बोकु मो उमी गा दाइस्की देस। येस, योकात्ता देस ने म्हणजे छान झालं नाही का। बोकु मो उमी गा दाइस्की देस। बोकू म्हणजे जसं आपण वाताशी म्हणतो ना, तसं जपानीमध्ये जनरली म्हणजे जेंट्स लोक वापरतात बोकू, बोकू वापुनम देस असं। बोकू मो मला सुद्धा, उमिगा दाइस्की देस। आता आपण स्की देस म्हणजे काय, आवडणे, दाइस्की म्हणजे प्रचंड आवडणे असं अर्थ होतं। तर म्हणतो मला सुद्धा प्रचंड आवडतं, तर आपला पहिला प्रश्न होता त्याचा आन्सर आपल्याला मिळेल, हो की नाही। हिकोकी नो किप्पू वा ताकाकत्ता देस का। काय विचारलंय थाकेशी सांगणे, हिकोकी नो किप्पू वा ताकाकत्ता देस का। ओके, काय विचारलं, हिकोकी म्हणजे एअरप्लेन, एरोप्लेनचं तिकीट कसं होतं, महाग होत का। मग काय म्हणतो तो, इए अमारी ताकाकु नाकत्ता देस। इए नाही, अमारी ताकाकु नाकत्ता देस, फार काही महाग नव्हतं। थाकेशी सान नो डेट वा दो देशिता का। थाकेशी सान जे आहे ते कुठे गेले होते, डेटिंगला गेलेले। मग थाकेशी सान न देतो वा दो देशिता का, म्हणजे थाकेशी सानची डेट कशी झाली, त्याचा आन्सर त्यांनी दिलं नाहीये, मे बी पुढच्या चौकाईमध्ये देतील, ठीक आहे ना। येस, आता बघूयात आपण, तुम्हाला आन्सर समजले असतील मग प्रश्नांची उत्तर बघू। येस, आता काय करते, शित्सुमोनो खायतो म्हणजे प्रश्नांची उत्तर। बघा ट्रॉफी जिंकायची आहे, पहिलं काय, हिकोकी नो किप्पू वा थकाई देशता का, कसं होतं हिकोकी नो किप्पू, अमारी थकाकु नाकात्ता म्हणजे काय, फार काही महाग नव्हतं। आता पुढचा प्रश्न बघा, उमी गा दाइस्की देस, दोना ताका इमाश्ता का, कोण म्हटलं होतं बरं उमी गा दाइस्की देस। या प्रश्नांचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं तुम्ही, ठीक आहे ना। येस, आणि तुमची उत्तर पहिली किती बरोबर आली हेही नक्की सांगा। चला पुढे जाऊयात आता मिमिक करायला। मिमिक करायचंय, ठीक आहे ना, रेडी। येस, ऐका रोबर्टो सान, हागाकी अरिगातो, ल्योको वा तनोशिकात्ता देस का। ええ、沖縄の海はすごく綺麗でしたよ。よかったですね。僕も海が大好きです。よかったですね。僕も海が大好きです。飛行機の切符は高かったですか？飛行機の切符は高かったですか？高かったでしたか？いいえ、あまり高くなかったです。いいえ。あまり高くなかったです。たけしさんのデートはどうでしたか？たけしさんのデートはどうでしたか？かそうと、デーティングのお答えできないえ、僕が言ってるやせ。たらありがとうございました。Thank you so much。かさわたらとまら紹介したビデオ。ちゃんな、プラクティスからたらん、さらかさらか、あいかたらん。आणि आता आपण बघूया जपान मधील शोकु हिन म्हणजे जे आर्टिफिशियल फूड बनवलेले असतात त्याचा छोटासा व्हिडिओ। येस येस मंडळी, कशी होती चौकाई, एकदम छान ना। आणि हो, तुम्हाला मी जसं सांगितलं ते शोकु हिन प्रोडक्ट्स किंवा सॅम्पल जे आहेत त्याबद्दल थोडीशी हिस्ट्री। तर जपानमध्ये त्याचा शोध का लागला, तर आपल्याकडे आपण कसं आता रेस्टॉरंटमध्ये गेलो, हॉटेलमध्ये गेलो की आपल्याला काय देतात, मेनू कार्ड देतात मोठं, आणि त्याच्यामध्ये आपण बघून सांगू शकतो आपल्याला काय हवंय। पण पूर्वी कसं होतं, शोवा म्हणून जो एरा चालू होता, तर त्यावेळेस लोकांना कळायचं नाही म्हणजे
होतं की कोणतं फूड आहे, फक्त शब्दावरून लक्षात येत नव्हतं. मग अशा वेळेस त्यांनी काय केलं, हे शोकुहीन सॅम्पल रेडी केले की ते सॅम्पल बघून आपल्याला अशा पद्धतीचं खायला मिळणार आहे हे त्यांच्या लक्षात यायचं. तेव्हापासून मंडळी हे शोकुहीन सॅम्पल रेडी केले जाऊ लागले आणि आत्ता अख्ख्या जग जपानभर ते आहेत. आणि मला असं वाटतंय जपान आणि कोरिया या दोनच ठिकाणी शोकुहीन सॅम्पल जे आहेत ते ठेवलेले असतात. तर आहे ना इंटरेस्टिंग? येस. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पटापट लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्याला छोटासा व्हिडिओ पण बघायचा आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत.